महत्त्वाची बातमी आहे. चाळीसगाव पोलीस अधिकाऱ्याकडून वारकरी संप्रदायाचा अपमान झालाय. तर बुटा सहित हे अधिकारी नारदाच्या गादीवर पोहोचल्याने वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या गेल्या. चाळीसगाव येथे हनुमान सिंग नगर येथे 27 एप्रिल 2022 रोजी रात्री 8 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण सोमनाथ महाराज यांची कीर्तन सेवा चालू असताना भर कीर्तनामध्ये एक पोलीस अधिकारी म्हणजे के पाटील हे कीर्तन बंद करण्यासाठी आले. तर पोलीस अधिकारी यांनी आपल्या पायामध्ये घातलेल्या बुटासहित कीर्तनकाराचे आसन म्हणजे नारदाच्या गादीवर पोहोचले तर महाराजांच्या माईकचा ताबा घेतलाय. तर पाहूया आपण हा प्रसंग कसा घडलाय तो. पोलीस अधिकारी एवढीच कुकर्म करून थांबला नाही तर कीर्तनामधील मृदंग वादक यांनाही त्यांनी दमदाटी केली. तर परत पाठवत वाजवत वाजवत आणि दिसल्यास मारेल अशी तंबीही त्यांनी दिली. यावेळी पखवाज वादक यांनी अधिक माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या अशा दादागिरीमुळे वारकरी संप्रदाय चांगलाच आक्रमक झालाय. तर या घटनेनंतर आमचे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी वारकरी क्रांती संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष हरिभक्त परायण रोहिणीताई राऊत यांच्याशी संपर्क साधलाय. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. रामकृष्ण हरी. मी पखवा वाजत असताना PSI येऊन डायरेक्ट बोलले की मी तुम्हाला मारेल भाऊ, परत पखवाज वाजताना दिसले तर नारदाच्या गादीवरून बुटा घालून महाराजांना खूप काही काही बोलले व बोलले की तुम्ही जर परत पखवाज वाजताना दिसले तर तुम्हाला मारण्यात येईल असं बोलले. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये या घटनेचा रोष वाढल्यानंतर चाळीसगावचे आमदार मंगेश दादा यांच्या सहकार्याने संबंधित पोलीस अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व कीर्तनकार वादक गायक वादक यांची माफी मागितली. तसंच अनावधानाने चूक झाल्याचं त्यांनी कबूल केलंय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नांदगाव.